सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आज पत्नी करुणा शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत माझ्या आईने मुंडेंच्या दबावामुळेच आत्महत्या केल्याचा आरोप करतच मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल असं वक्तव्य शर्मा यांनी पत्रकार परिषदेत केलं गे आहे एवढंच नाही तर विरोधी पक्षनेते याबाबत आवाज उठवत नाहीत कारण ते एकमेकांना मिळाले असल्याचा आरोपही शर्मा यांनी केला आहे पुढे त्या म्हणाल्या मी धनंजय मुंडेंविरोधात दिलेल्या तक्रारीबाबत कुठलीच कारवाई होत नाही राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडेंना पाठीशी घालत आहे मी पवार साहेबांची आतापर्यंत इज्जत करत होते मात्र या प्रकरणात अशा लोकांना हे पाठीशी घालत आहेत हे पाहून वाईट वाटतं माझी मुलगी ही परिषद घेणार होती मात्र तिला धमकी येत असल्यामुळे ती आली नाही मुंडे मंत्रीपदाचा पुरेपूर गैरवापर करत असल्याचा आरोप शर्मा यांनी केलाय मी खंडणी मागते असं धनंजय मुंडे आरोप करतात मात्र मी पाच कोटींच्या घरात राहते त्या घरावर अडीच कोटींचं कर्ज आहे तसेच माझ्या सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेतला आहे मी माझ्या खात्यावरून धनंजय मुंडेंना एक कोटी रुपये दिले वेळोवेळी मी मुंडेंच्या सांगण्यावरून त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना पैसे दिले मी सध्या सोनं विकून घर चालवते असंही शर्मा यांनी सांगितलं शिवाय मी एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल असं देखील त्यावेळी म्हणाल्या शिवाय मुंडे यांनी मी सध्याची पत्नी आणि बहीण यांच्या व्यतिरिक्त तीन मुलींना फसवलं आहे मी ब्लॅकमेलर नाही पण जी पत्नी सध्या त्यांच्यासोबत आहे ती ब्लॅकमेलर आहे मी जर ब्लॅकमेल करत असते तर मी कर्ज बाजारी नसते यापूर्वी माझे कर्ज धनंजय मुंडे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडून भरत आहेत आणि ते आजही भरत आहेत असंही त्यांनी सांगितलं धनंजय मुंडेंनी अन्य मुलींचे अश्लील व्हिडिओ क्लिप बनवल्या मी पवार यांनाही पत्र लिहून पाठवलेले आहे मुंडेंना बोलवून समजावा मात्र त्यांनी दुर्लक्ष केले परळीतील बबन गीते यांनाही अडकवण्यात मुंडेंचा हात आहे धनंजय मुंडे कॅरेक्टर लेस मंत्री त्यांनी अन्य मुलींच्याही अश्लील व्हिडिओ क्लिप बनवले आहेत त्या आधारेस ते त्यांना आधारे ब्लॅकमेल करतात मी आतापर्यंत गप्प होते मात्र आता मी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं शर्मा म्हणाल्या तसंच माझा मुद्दा विरोधी पक्षने तेही उचलून धरत नाहीत कारण ते एकमेकांना मिळालेले असल्याचा आरोप करत धनंजय मुंडे यांच्या विरोधात न्यायालयात मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवा त्यांनी न्यायालयात दिलेल्या खोट्या माहितीसाठी फसवणूक केल्याचा ठपका ठेवा मी माध्यमांसोबत लग्नासंदर्भात बोलणार नाही त्यातून सूट मिळावी अशा तीन याचिका दाखल केल्या असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं